आवाज मानदेशाचा वरकुटे मलवडी गाव हे सध्या प्रगती पथावर आहे गेल्या पाच वर्षांमध्ये आम्ही विविध फंडातून अनेक विकास कामे केली विरोधकांनी राज्यात सत्ता असताना कोणती विकास कामे केली आहेत ते दाखवून द्यावे सध्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विरोध मतदारांना दाखवत आहेत येथील मतदार सुज्ञ असून कोणत्याही भूलथापांना बळी पडणार नाहीत असे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी आपले मत स्पष्ट केले या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सुद्धा ग्रामविकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा असे आवाहनही अनिल देसाई यांनी यावेळी केले वरकुटे मलवडी तालुका माण येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने ग्रामविकास पॅनलच्या प्रचाराचा मान खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते शुभारंभ मारुती मंदिरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते यावेळी ग्रामविकास पॅनलचे थेट सरपंच पदाचे उमेदवार डॉ आनंदराव खरात यांच्यासह सरपंच बाळकृष्ण जगताप जालिंदर खरात सचिन होणमाणे डॉक्टर दादासाहेब खरात हनुमंतराव आटपाडकर जयसिंग नरळे महाबळेश्वर वाडीचे सरपंच उमेदवार पोपटराव जेडगे सागर कोकरे आशालता चव्हाण भारत अणुसे दाऊद इनामदार किरण जाधव युवा नेते दत्ता चव्हाण यांच्यासह चार वार्डातील सर्व उमेदवार आणि कार्यकर्ते उपस्थित होते अनिल देसाई पुढे बोलताना म्हणाले की वरकुटे मलवडी गावची विकासाकडे वाटचाल सुरू आहे मागील पाच वर्षात आम्ही जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ सुवर्णताई अरुण देसाई आणि सरपंच बाळकृष्ण जगताप यांच्या जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली आहेत त्यामध्ये गावातील सर्व रस्त्यांचे डांबरीकरण गावांतर्गत रस्ते सिमेंट कॉन्क्रिटीकरण गावाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मुख्य चौकात पंचवीस ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे नवीन बांधकाम सार्वजनिक सभागृह आरोग्याच्या दृष्टीने गोरगरीब जनतेसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आरोग्य उपकेंद्राची उभारणी प्रशस्त असा पशुवैद्यकीय दवाखाना जिल्हा परिषद शाळेचे वॉल कंपाऊंड खरातवाडीतील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी वॉल कंपाऊंड पाटलूजची वस्ती येथील शाळेला नवीन वॉल कंपाऊंड आणि संगणक संच खरातवाडीत मायक्का मंदिरासमोर प्लेवर ब्लॉक बसवणे खरातवाडी रस्ता मुर्मीकरण केले दरगोबा मंदिराकडे जाणारा नवीन रस्त्याचे मुर्मीकरण केले वरकुटे मलवडीत पंचेचाळीस ठिकाणी हायमोस पोल उभारून गाव प्रकाशमय केले सार्वजनिक ठिकाणी बसण्यासाठी सिमेंट बाकड्यांची सोय सिद्धनाथ मंदिरासमोर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्लेवर ब्लॉक बसवले जिल्हा परिषद शाळा लाईट फिटिंग करून डिजिटल केली वरकुटे मलवडीत नवीन अंगणवाडी इमारत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पूर्ण बेघर वस्तीवरील रस्ते सिमेंट कॉन्क्रीटीकरण केले वेताळबा कट्ट्यावर प्लेवर ब्लॉक बसवले सर्व अंगणवाडी शाळा खेळणी साहित्य शाळा उपयोगी साहित्य दिले दलित वस्तीत सिमेंट कॉन्क्रिटीकरण केले मुस्लिम समाज मस्जिद समोर प्लेवर ब्लॉक बसवून वॉल कंपाऊंड पूर्ण ढेरे वस्ती सिमेंट पूर्ण सार्वजनिक मुतारी उभारली डॉक्टर सोनवणे ते ओढा बंदिस्त गटर बांधकाम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पूर्ण केले जिल्हा परिषद शाळेत शौचालय युनिट बांधले या प्रकारची कामे केली असल्याचे अनिल देसाई यांनी सांगितले यावेळी आमदार जयकुमार कुमार भाजप तालुका अध्यक्ष शिवाजीराव शिंदे सरपंच पदाचे उमेदवार आनंदराव खरात यांनी मनोगत व्यक्त केले माजी सरपंच जालिंदर खरात यांनी सूत्रसंचालन केले तर सचिन वणमाने यांनी आभार मानले मानझोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा